हॅलो स्टुडंट्स, माझं विद्यार्थीमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. मागच्या वर्षी आपण सोल प्रोप्रायटरशिप फायनल अकाउंट्स पाहिलं होतं. यावर्षी आपण फायनल अकाउंट्स ऑफ पार्टनरशिप फर्म बघणार आहोत. फायनल अकाउंट्स ऑफ पार्टनरशिप फर्म मागच्या वर्षी आपण तीन भागात बघितलं होतं, ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. यावर्षी पण ते तीन भागातच असणार आहे, पण एक एक्स्ट्रा अकाउंट आपल्याला ओपन करावं लागणार आहे, ते म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्यासाठी आपल्याला ॲडजस्टमेंट्स काही कराव्या लागणार आहेत. त्या ॲडजस्टमेंट मागच्या वर्षी होत्या आपल्याला त्याच आहेत, पण थोड्याशा काही नवीन ॲडजस्टमेंटसुद्धा आहेत. तर पहिली ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग याचा अर्थ आपल्याला एक्सपेन्सेस द्यायचे आहेत, याचं पेमेंट आपल्याला करायचं आहे, पण आपण ते पेमेंट केलेलं नाही आहे, म्हणजे त्याला आपण म्हणतो आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. ह्या वर्षीचं एक्सपेन्सेस आहे ते, म्हणून ते P&L डेबिटला जे एक्सपेन्सेस लिहिलं असेल, फॉर एक्झाम्पल आपण सॅलरी किंवा वेजेस लिहिले असतील, P&L डेबिटला जर सॅलरी लिहिलेली असेल तर ती त्या एक्सपेन्सेसमध्ये ॲड करायची, आणि ती आपली लायबिलिटी, आपल्याला पेमेंट करायचं आहे त्याचं, म्हणून ती आपली लायबिलिटी आहे, म्हणून ती लायबिलिटी साईडला लिहायची. त्यानंतर आहे प्रीपेड एक्सपेन्सेस. आता प्रीपेड एक्सपेन्सेसमध्ये आपल्याला एक्झाम्पल घेता येईल इन्शुरन्स, जे आपण आपल्याला एक्सपेन्सेसचं पेमेंट करायचं आहे, पुढच्या वर्षीचं एक्सपेन्सेसचं पेमेंट आपण यावर्षीच पेमेंट करून ठेवलेलं आहे, म्हणून त्याला आपण म्हटलं प्रीपेड एक्सपेन्सेस, किंवा त्याला म्हणायचं ॲडव्हान्स एक्सपेन्सेस. ॲडव्हान्समध्ये आपण पेमेंट केलेलं आहे. आता इन्शुरन्स हा एक्सपेन्स आपण P&L डेबिटला नॉर्मली लिहितो. जेव्हा तो प्रीपेड एक्सपेन्सेस येतो तेव्हा तो P&L डेबिटच्या एक्सपेन्सेसमधनं लेस करायचा, आणि आपण तो ऑलरेडी पेमेंट केलेला आहे पुढच्या वर्षीचं, म्हणून यावर्षी ॲसेट साईडला, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला तो लिहायचा. नेक्स्ट आहे क्लोजिंग स्टॉक. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड आणि बॅलन्स शीट ॲसेट साईडला लिहितो आपण दरवर्षी. मागच्या वर्षी पण आपण हे पाहिलेलं आहे. नेक्स्ट आहे बॅड डेट्स. बॅड डेट्स म्हणजे काय? तर जे काही डेटर्स आहेत ते डेटर्स आपल्याला पेमेंट करणार आहेत, पण त्यांनी आपण आपल्याला पेमेंट केलेले नाही आहेत, म्हणजे ते आता बुडीत धरलेले आहेत आपण, त्याला म्हणायचं आहे बॅड डेट्स. बॅड डेट्स आपण P&L डेबिटला बॅड डेट्स लिहितो. त्या बॅड डेट्समध्ये हे नवीन बॅड डेट्स ॲडजस्टमेंटमधले ॲड करायचे, आणि सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीटमध्ये जे सन्ड्री डेटर्स लिहितो त्या डेटर्समधनं लेस करायचे. जे मी म्हटलं बॅड डेट्स म्हणजे काय, तर डेटर्स जेव्हा आपल्याला पेमेंट करतात, करायचं आहे, तेव्हा आपण त्यांना डेटर्स म्हणतो. कस्टमर जेव्हा आपल्याकडनं उधारीवरती काही घेऊन जातो तेव्हा तो आपला डेटर असतो, त्याला आपण तो आपल्याला आपण पेमेंट करणार असतो, पण कालांतराने तो आपल्याला पेमेंट देत नाही, मग त्याला आपण काय म्हणणार आहे बॅड डेट, मग तो डेटर्समधनं लेस होणार. नेक्स्ट आहे RDD म्हणजे रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स. रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स P&Lला न्यू RDD मायनस ओल्ड RDD असा इफेक्ट येणार आहे. जेव्हा आपण ॲडजस्टमेंटमध्ये RDD बघतो तेव्हा तो न्यू RDD असतो, आणि जर तो ट्रायल बॅलन्समध्ये असेल तर तो ओल्ड RDD असतो. तर त्याची ॲडजस्टमेंट आपण P&Lच्या डेबिटला न्यू RDD मायनस ओल्ड RDD करणार आहोत. तर याच्यामध्ये ओल्ड RDD जर मोठी फिगर असेल न्यू RDDपेक्षा, तर आपल्याला न्यू RDD हा बॅड डेटमध्ये ॲड करायचा, आणि मग आपल्याला न्यू RDD म्हणून तिथे P&Lच्या डेबिटला इफेक्ट द्यायचा आहे, आणि मग त्याच्यातनं आपल्याला ओल्ड RDD लेस करायचा आहे. त्याच्यानंतर त्याची दुसरा इफेक्ट असणार आहे डेटर्समधनं हे न्यू RDD लेस करायचे आहेत. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता जेव्हा पार्टनर्स बिझनेसमध्ये कॅपिटल आणतो तेव्हा त्याला कॅपिटलवरती त्याच्या इंटरेस्ट द्यायचा की नाही हे पार्टनर्स त्यांच्या संमतीने, एकमेकांच्या संमतीने ठरवतात, आणि फर्मच्या दृष्टीने तो एक्सपेंडिचर आहे, पण इंडिव्हिज्युअली पार्टनरच्या दृष्टीने तो त्याचा इन्कम झाला. आता आपण हे इंडिव्हिज्युअल पार्टनर्सचं बघत नाही आहोत. P&L अकाउंट हे आपण बिझनेसचं अकाउंट काढतो, आणि बिझनेसच्या अकाउंटमध्ये जेव्हा एक्सपेन्सेस होतात तेव्हा आपण ते P&Lच्या डेबिटला लिहितो, म्हणून ते इंटरेस्ट ऑन कॅपिटल डेबिट साईडला लिहिणार आहोत. आणि पार्टनरचं ते इन्कम होणार आहे, पार्टनरला ते मिळणार आहे, म्हणून पार्टनर्स क्रेडिट कॅपिटल अकाउंटला क्रेडिटला द्यायचं किंवा करंट अकाउंटला क्रेडिटला द्यायचं आहे. नंतर आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स हे फर्मच्या दृष्टीने हे इन्कम आहे, राईट? फर्मच्या दृष्टीने हे इन्कम आहे, आणि पार्टनरला हे पेमेंट करायचं आहे, म्हणून पार्टनरच्या डेबिटला लिहिणार, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहिणार, किंवा करंट अकाउंट दिलं असेल तर करंट अकाउंटच्या डेबिटला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स येणार, आणि P&Lच्या क्रेडिटला जाणार, कारण हे इन्कम आहे फर्मचं, बिझनेसचं. डेप्रिसिएशन ऑन ॲसेट आपल्याला माहिती आहे, दरवर्षी आपण
हा इफेक्ट देतो डेप्रिसिएशनचा, P&L च्या डेबिटला कारण हा एक्सपेन्स आहे आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडमधून आपण तो डिडक्ट करतो रिस्पेक्टिव्ह ॲसेटमधून. नेक्स्ट त्यांनी दिलेला आहे गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड द पार्ट क्लेम. इन्शुरन्स कंपनीने काही पार्ट क्लेम, पार्ट म्हणजे एक भाग त्यातला ॲडमिट केलेला आहे. फॉर इथे आपण त्याचे इफेक्ट्स बघूया. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जी ग्रॉस अमाऊंट असणार आहे ती ट्रेडिंगच्या क्रेडिटला जाणार आहे. P&L च्या डेबिटला जो ॲक्च्युअल लॉस झालेला आहे तो जाणार आहे. आणि बॅलन्स शीट ॲसेट साईडला जो इन्शुरन्स कंपनीने क्लेम ॲक्सेप्ट केलेला आहे की आम्ही एवढा एवढा तुमचा लॉस झालेला आहे तेवढा लॉसचं तुम्हाला क्लेम देणार आहोत, तर तो क्लेमची अमाऊंट ॲसेट साईडला जाणार आणि ॲक्च्युअल जो लॉस झालेला आहे तो P&L च्या डेबिटला जाणार. आणि जी ग्रॉस अमाऊंट असणार आहे ती ट्रेडिंगच्या क्रेडिटला जाणार. त्यानंतर आहे आउटस्टँडिंग इन्कम. जसं मी मगाशी सांगितलं, आउटस्टँडिंग म्हणजे काय? आउटस्टँडिंग म्हणजे जे आपल्याला मिळणार आहे ते, किंवा इन्कम असेल तर ते मिळणार असतं किंवा एक्सपेन्स असेल तर ते आपल्याला पेमेंट करायचं असतं. आउटस्टँडिंग म्हणजे जे अजून पेमेंट केलेलं नाही आहे किंवा ज्याचं इन्कम आपल्याला मिळालेलं नाही आहे, अजून रिसीव्ह झालेलं नाही आहे. आउटस्टँडिंग म्हणजे ड्यू आहे. तर इथे आउटस्टँडिंग इन्कम असू देत किंवा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असू देत, रिस्पेक्टिव्ह इन्कममधनं किंवा एक्सपेन्सेसमध्ये ते ॲडच होणार. एक लक्षात घ्यायचं विद्यार्थ्यांनी, आउटस्टँडिंग इन्कम असू दे किंवा एक्सपेन्सेस असू दे, त्या इन्कममध्ये किंवा त्या एक्सपेन्सेसमध्ये ते ॲडच होणार. ॲड P&L च्या क्रेडिटला. एक्सपेन्सेस असतं तर P&L च्या डेबिटला ॲड केलं असतं, आता हे क्रेडिटला जाणार, इन्कम आहे म्हणून क्रेडिटला ॲड होणार आणि बॅलन्स शीट ॲसेट साईडला जाणार. नेक्स्ट आहे प्री रिसिव्ड किंवा ॲडव्हान्स इन्कम. ॲडव्हान्स इन्कमचे दोन इफेक्ट्स आहेत. P&L च्या क्रेडिटला जाणार आहे आणि P&L च्या क्रेडिटमधनं डिडक्ट होणार. ॲडव्हान्स आहे पुढच्या वर्षीचं इन्कम आत्ताच दिलेलं आहे आणि आपण P&L अकाउंट हा एका वर्षासाठी बनवलेला असतो, मग पुढच्या वर्षीचं या वर्षीच्या अकाउंटमध्ये येता कामा नाही, म्हणून ते डिडक्ट होणार P&L च्या क्रेडिटला जाणार आणि बॅलन्स शीट ॲसेट साईडला ह्याची बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला याची एंट्री होणार. आता ह्या एंट्रीज आपण दर मागच्या वर्षी पण पाहिलेल्या आहेत, पण आता काही नवीन एंट्रीज आहेत ज्या हिडन ॲडजस्टमेंट्स म्हणून आपल्याला आपल्या बुकमध्ये दिसतात, ज्या आहेत. फॉर एक्झाम्पल, हिडन ॲडजस्टमेंट्स कशा ओळखायच्या? तर ट्रायल बॅलन्समध्ये तुम्हाला काही हिडन ॲडजस्टमेंट्स दिलेले असतात. हिडन म्हणजे फॉर एक्झाम्पल ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं असतं रेंट पेड फॉर 10 मंथ्स. 10 मंथ्सचं रेंट त्यांनी पेड केलेलं असं दिलेलं आहे. मग बाकीच्या दोन आपण P&L किंवा बॅलन्स शीट लायबिलिटीज किंवा P&L अकाउंट किंवा ट्रेडिंग अकाउंट हे एका वर्षासाठी बनवलेलं असतं फायनल अकाउंट, पण यांनी इथे फक्त 10 महिन्याचं दिलेलं आहे. मग हे 2 महिन्याचं जे दिलेलं आहे ते आपल्याला अजून पेमेंट करायचं असतं, सॅलरीचं किंवा रेंटचं अजून पेमेंट केलेलं नसतं, म्हणून त्या रिस्पेक्टिव्ह एक्सपेन्सेसमधनं मध्ये आपल्याला ते ॲड करायचे आहेत उरलेल्या 2 महिन्याचं. आता याचा दुसरा इफेक्ट असा येणार आहे की अजून आपल्याला पेमेंट करायचं आहे, आपल्या वी आर लायबल टू पे, म्हणून इथे काय येणार आहे, लायबिलिटी साईडला 2 महिन्याची सॅलरी आपण पे करणार आहोत. नंतर दिला इन्शुरन्स प्रीमियम. इन्शुरन्स प्रीमियम पेड फॉर 1 इयर एंडिंग ऑन 31 जून 2019. आपलं नॉर्मल वर्ष संपतं कधी? सुरुवात होते 1 एप्रिलला आणि संपतं 31 मार्चला, पण त्यांनी काय दिलं इथे 30 जूनपर्यंतचं त्यांनी पेमेंट इन्शुरन्सचं केलेलं आहे, म्हणजे मार्चपर्यंत आपण करणं अपेक्षित होतं पण त्यांनी दिलं आहे जूनपर्यंतचं, म्हणजे मार्चनंतर एप्रिल मे जून ह्या 3 महिन्याचं त्यांनी ॲडव्हान्समध्ये देऊन ठेवलेलं आहे, म्हणजे प्रीपेड इन्शुरन्स आहे. 3 महिन्याचा प्रीपेड इन्शुरन्स आपण मगाशी बघितलं, प्रीपेड असेल तर ते नेहमी लेस होणार त्या रिस्पेक्टिव्ह इन्कममधनं, आणि आपण ऑलरेडी ॲडव्हान्समध्ये पेमेंट केलं आहे त्याचं, म्हणून ते ॲसेट साईडला जाणार प्रीपेड इन्शुरन्स, राईट. ॲडव्हर्टिजमेंट एक्सपेंडिचर फॉर 4 इयर्स. आता ॲडव्हर्टिजमेंट एक्सपेंडिचर फॉर 4 इयर्स त्यांनी पेमेंट केलेलं आहे, म्हणजे काय? तर डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर याला आपण म्हणणार आहोत. इथे आपण वरती बघितलं प्रीपेड इन्शुरन्स जसं होतं तसंच ॲडव्हर्टिजमेंट एक्सपेंडिचर आहे. फरक एवढाच आहे की याच्यामध्ये एका वर्षाचं जे ॲडव्हर्टिजमेंट एक्सपेंडिचर आहे ते P&L च्या डेबिटला जाणार, म्हणजे फक्त या वर्षीच्या रिलेटेड एक्सपेन्सेस आहेत ते P&L च्या डेबिटला जाणार, आणि उरलेलं 3 वर्षाचं जे आहे ते बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जाणार. रिमेनिंग 3 इयर्स ॲडव्हर्टिजमेंट एक्सपेंडिचर विल अपियर ऑन ॲसेट साईड, राईट. देन 16% इंटरेस्ट
16% इन्व्हेस्टमेंट और 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. हे काय आहे, इन्व्हेस्टमेंट फर्मनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, मग त्याच्यावरती इन्व्हेस्टमेंटवरती फर्मला इंटरेस्ट मिळणार आहे. आता 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स असं फक्त जर ट्रायल बॅलन्सला दिलं असेल, किंवा 16% इन्व्हेस्टमेंट परचेस्ड ऑन 1 जानेवारी, म्हणजे 3 महिन्याचं जानेवारी फेब्रुवारी मार्च ह्या 3 महिन्याचं इंटरेस्ट फर्मला मिळणार आहे. म्हणून ते P&L क्रेडिटला जाणार, रिसिवेबल आहे ते इन्कम, म्हणून ते त्याच्या क्रेडिटला जाणार. आणि दुसरा इफेक्ट त्याचा ॲसेट साईडला जाणार. सेम इज द केस विथ 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. इट इज आउटस्टँडिंग इन्कम, ते आपल्याला मिळणार आहे, आपल्याला मिळायचं आहे, ड्यू आहे, म्हणून त्याला आपण P&L क्रेडिटला एक पहिला इफेक्ट देणार आणि दुसरा ॲसेट साईडला देणार. दिस इज ऑल अबाउट द ॲडजस्टमेंट्स, द न्यू ॲडजस्टमेंट्स अँड हिडन ॲडजस्टमेंट्स. या नवीन ॲडजस्टमेंट्स तुम्हाला समजले असतील. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फायनल अकाउंटचे प्रॉब्लेम सोडवायला घेऊ. थँक्यू.